कोणार्क अपना शहर अपनी बात। जिस बच्चे का अपहरण होने की आशंका व्यक्त की जा रही थी उस बच्चे का शव मिला। पानी के टंकी में यश महेंद्र भुजंग 8 वर्षीय बच्चे की गुमशुदी की शिकायत उल्लासनगर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक SS घोरे को की गई थी। 3 फुट 5 इंच का ये बच्चा लाल रंग की फुल बाही का शर्ट और खाकी रंग की नाइटी पहनकर घर से निकला था। उल्लासनगर 2 स्थित रमाबाई अंबेडकर नगर जेतवन बुद्ध विहार के पास एक पानी की टंकी में उसकी लाश मिली। यह पानी की टंकी एक पुरानी कंपनी के प्रीमाइसेस में है जहां बच्चे खेलने के लिए जाते हैं। मी राहणार रमाबाई अंबेडकर नगर मध्ये राहतो। आज भाचा 21 तारखेला घरातून निघाला, खेळण्यासाठी निघाला, तर ज्या ठिकाणी खेळायला गेला त्या ठिकाणी आम्ही सगळं चेक केलं, सगळ्या जागा चेक केल्या, तिथं काय तो आढळला नाही। त्याच्यानंतर मग आम्ही पुलिस तक्रार केली, पुलिसांनी तक्रार लिहून घेतली, तपास शोध चालू केला। आज 7वा दिवस आहे, 7 दिवसानंतर त्याची बॉडी आता आम्हाला भेटली एका नाल्यात। तर माझी पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी ज्या ठिकाणी बॉडी सापडली आणि जो बॉडी सापडलेली जागा ज्या मालकाची आहे त्या मालकांनी ते चंबर झाकून ठेवायला पाहिजे होतं। त्याला माहिती की मुलं इथं खेळतात, कुणी मुलं कशासाठी येतात ही गोष्ट त्यांनी लक्षात घेऊन ती टाकी झाकलेली पाहिजे होती, त्याच्यावरती कारवाई करावी हीच माझी पोलिसांना एक विनंती आहे। कसलं कंपनी होती ती, कसलं कोण आहे, मालकाचं नाव वगैरे काय माहिती आहे का? मालकाचं नाव कुकर कंपनी आहे, त्या मालकाचं नाव नाही, पहिलं होती आता नाही आहे, पण मालकाचं नाव मलाही माहिती नाही आहे। कोणार्क अपना शहर अपनी बात।